आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. भाजप सरकारला कोळी समाजाच्या आश्वासनाचा पडला विसर. 3 वर्ष झाली, प्रश्न सोडवला नाही. 8 एप्रिलला शुरळात निर्धार मिळावा. कोळी समाजाचे प्रश्न सोडवण्याचे वचन 3 वर्षापूर्वी भारतीय जनता पार्टीनं दिलं होतं, पण प्रश्न काही सुटले नाहीत. त्यामुळे आता 8 एप्रिलला महामेळाव्याचे नियोजन कोळी समाजानं शिरोळच्या दत्त साखर कारखान्यावर केलं आहे. या मेळाव्याला भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते चंद्रकांतदा पाटील, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार छत्रपती संभाजीराजे, खासदार संजय काका पाटील, खासदार राजू शेट्टी, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार येथे उपस्थित राहणार आहेत. कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेशदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा पार पडणार आहे. मोठ्या संख्येनं या मेळाव्याला उपस्थित राहावं असं आवाहन ऍडव्होकेट चेतनदादा पाटील यांनी केलं. यावेळी पोपट पुजारी, बाळासाहेब माने, बाबासाहेब शिरगुडे, विजय आर्गे, भगवान कोळी, दादासो कोळी, प्रदीप मांजरे, शशिकांत कुंदे, किरण कोळी, प्रफुल्ल कोळी, कैलास पाटील व अन्य प्रमुख उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे. कोळी महासंघाने दिनांक 8 एप्रिल 2018 रोजी हा जो निर्धार महामेळावा घेतलेला आहे शिरोळ तालुक्यात, जिल्हा कोल्हापूरमध्ये, या मेळाव्यामार्फत आम्ही सर्व गावांमध्ये जाऊन जेवढे काही आमचे समाज बांधव आहेत त्यांना आम्ही कळवलेलं आहे की या महामेळाव्यात आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. कारण का, जे भारतीय जनता पार्टीचं सरकार जे आज बसलेलं आहे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं होतं की भाजपप्रणित सरकार आल्यावर आम्ही त्वरित तुमचे प्रश्न सोडवू. आज 3 वर्षाचा काळ उलटून गेलेला आहे, प्रश्न सुटलेले नाही आहेत, म्हणून समाजामध्ये फार असंतुष्टपणा चालू आहे. त्यामुळे त्यांचं उत्तर देण्यासाठी माननीय महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री व देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री यांचे निकटवर्गीय श्री आपले चंद्रकांत दादासाहेब उपस्थित राहणार आहेत आणि या मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत. हा जुलैच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या अनुषंगाने आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जमातीचे जे काही कर्मचारी आहेत शासकीय व निमशासकीय ह्याच्यात, त्यांच्यात भयभीत पसरलेली आहे आणि त्यांच्या नोकऱ्या वाचवण्यासाठी सरकार काय पाऊल उचलते या दृष्टिकोनातून सुद्धा हा महामेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. त्याच्याबरोबरच जे रक्तनात्याच्या संबंधात जो हिवाळी अधिवेशनात जे मंत्रिमंडळांनी निर्णय घेतलेला आहे की रक्तनात्यांच्या संबंधित जे काही जात वैधता प्रमाणपत्र देण्याचे काम त्यांनी इतर समाजाला केलेलं आहे तेच अनुसूचित जमातीला सुद्धा त्वरित देण्यात यावं, त्याचेसुद्धा अध्यक्षपदी चंद्रकांत दादा हेच सुद्धा आहेत महसूल मंत्री. तरी आम्ही या मेळाव्यामार्फत त्यांना विनंती करणार आहोत की आमचे हे दोन्ही प्रश्न लवकरात लवकर सोडावे आणि समाजाला न्याय देण्यात यावा.